आता जो सामना चालू होता है तो म्हणजे माते विरुद्ध सलपाने, माते संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा गोलंदाजी स्वीकारलेली आहे। पाच ओव्हरचा सामना असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे, सामना चालू करून घ्या। पाठीमाग हा स्टार्ट पहिलाच उत्कृष्ट असा निर्धाव चेंडू येतोय तो संदेशाच्याकडून सलपाणी संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी येतोय तो राजेश आणि अमित। स्ट्रायकिंग एंडला येतो राजेश, नॉन स्ट्राईकला येतो अमित। गोलंदाजीसाठी येतोय तो माते संघाकडून संदेश। क गटातील हा दुसरा सामना, पहिल्या फेरीचा हा दुसरा सामना या ठिकाणी रंगतो तो म्हणजे बामणोली विरुद्ध सॉरी सलपाणी विरुद्ध माते। पंच आपल्याकडे फिरतायत, दोन्ही हात फैलावतायत, एक धाव एक अतिरिक्त धाव भेटते आणि अतिरिक्त धावाने श्रीगणेश होतो तो सलपाणी संघाचा। धावसंख्या येऊन पोचते ती एक या आकड्यावरती। संदेशाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे राजेश। पुन्हा एकदा उत्कृष्ट सॉफ्ट साईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू उत्कृष्टाचा सन्मान देतोय आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो राजेश आपल्या संघासाठी। आणि एक धावीने आपलं संघाचं खातं खोलतोय, अतिरिक्त धाव भेटली होती आणि त्यानंतर बॅटमधून आलेली ही पहिली धाव, धावसंख्या होते ती दोन। संदेशाचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो राजेश। सातत्याने एक चांगल्या प्रकारचा खेळ करताना पाहतो तो आपण या अमित याला। मुंबईमध्ये खेळत असताना हा खूप चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन करतोय, ते गचाळाचं क्षेत्ररक्षण होतंय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय तो सलपाणी संघ। आणि या चेंडूवरती दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो म्हणजे हा सलपाणी संघ। धावसंख्या येऊन पोचते ती चार। दोन्ही संघाच्या खेळाडूंना एक विनंती आहे की एक धाव घेतल्यानंतर दुसरी धाव कंपल्सरी आपण पिचच्या बाहेरून घ्या, कारण आपण गावाकडे क्रिकेट खेळतोय, ग्रामीण क्रिकेट आहे, आपण विकेटही एखाद्या वावरामध्ये वगैरे बनवत असतो किंवा एखाद्या माळरानावरती बनवत असतो, त्यामुळे ते विकेट खराब होऊ नये कारण की सातत्याने आपल्याला तीन दिवस या ठिकाणी सामने खेळवायचे आहेत। खेळपट्टी खराब होऊ नये यासाठी आपण हा एक नियम ठेवलेला आहे की कंपल्सरी दुसरी धाव ही पिचच्या बाहेरूनच घ्या, अन्यथा पंच आपल्याला दंडित करतील आणि त्याचा कुठेतरी पुढे जाऊन आपल्याला तोटा होऊ शकतो, त्यामुळे कंपल्सरी आपण सेकंड धाव घेताना ही पिचच्या बाहेरूनच घ्यायची आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया या सामन्याकडे। धावसंख्या आहे ती स्थिर, धावसंख्या आहे ती चार। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना सलपाणी संघाची धावसंख्या आहे ती चार। संदेशाचा पुढील चेंडू आणि हा निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल तो संदेशाचा। उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय तो संदेश। अमित आणि राजेश सलपाणी संघाकडून ही सलामीची जोडी। भैरवनाथ चषकचा हा दुसरा दिवस, पहिल्या गटातून होमगाव संघाने आपलं सेमीफायनलसाठी पात्र ठरले, त्यानंतर दुसऱ्या गटातून केडंबे हा संघ, मेढा भागातील हा संघ पात्र ठरला आणि हा तिसरा ग्रुप चालू केला आहे आपण। त्याच्यातला हा दुसरा सामना माते विरुद्ध सलपाणी, माते संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना पहिल्याच षटकामध्ये दिसतोय तो म्हणजे संदेश स्वतः कर्णधार।
कर्णधाराने पहिलं षटक हाताळलं, 4 धावा खर्च केल्या, कोणताही मोठा स्ट्रोक खेळण्यामध्ये यशस्वी नाही ठरला तो सल्पाने संघ. राजेश आणि अमित ही एक अतिशय चपळ अशी जोडी, सल्पाने संघाची नावाजलेली जोडी आहे ती. म्हणजे त्यांच्याकडे एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे तो म्हणजे ओमकार पवार, ज्याचा जलवा आपण JPL 2 मध्ये पाहिला, धावसंख्या 4 त्याचा जलवा आपण पाहिला तो म्हणजे JPL सीझन 2 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकवला. तदनंतर जास्तीत जास्त षटकार ठोकण्याचा किताब पटकवला आणि सलग 6 षटकार ठोकण्याचा विक्रमही त्याने जावली जालुक्यात 2 वेळा केला आहे असा हा ओमकार आहे तो. मला वाटतं वन डाऊनला येण्याची शक्यता आहे, त्यामुळे किती खुलून फलंदाजी करावी ती फ्रंटफुटला आलेल्या या दोन्ही खेळाडूंनी, आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागतंय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोचती ती 5 या आकड्यावरती. गोलंदाज निघतोय प्रेम पुढील चेंडू हाताळण्यासाठी आणि या पहिल्या विकेटचं पतन दे रे आणि आम्ही त्याच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय तो सल्पाने संघाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे जावली क्रिकेटचा सितारा ओमकार पवार. जावली क्रिकेटमधील पहिला IPS येतोय हा फलंदाजी करण्यासाठी, डावखुरा फलंदाज आहे आणि पाहूया काय करतो आहे. त्याच्या चालण्यावरून आपल्याला वाटतं आहे काहीतरी इंजरी आहे आणि कदाचित त्याचा पाय मुरगळला अशी माहिती आमच्यापर्यंत येऊन पोहोचते. पाहूया आता फलंदाजीमध्ये तो कसा खेळतो आहे. मला वाटतं आहे तो फक्त षटकाराचीच भाषा बोलू शकतो कारण की तो जास्त धावणं पसंत करणार नाही पायाला इंजर असल्यामुळे. त्यामुळे आपल्याला हा पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून षटकारांची आतिषबाजी पाहायला भेटते का हे पाहण्याचं सगळ्यांची नजर असेल त्याच्यावरती. कारण आत्तापर्यंत जावली क्रिकेटच्या इतिहासामध्ये सलग 6 चेंडूवरती 6 षटकार, 2 वेळा सलग 6 चेंडूवरती 6 षटकार खेचलेत तो हा फलंदाज येतोय तो म्हणजे ओमकार पवार. JPL सीझन 2 मध्ये त्याने सलग 6 षटकार खेचले होते आणि त्या ओव्हरमध्ये तब्बल 42 धावा त्याने कुठून काढल्या होत्या असा हा फलंदाज येतोय फलंदाजी मार्कवरती. पायाला इंजरी असल्याकारणाने मला वाटतं इथेही तो फक्त षटकारांचीच भाषा बोलेल अशी अपेक्षा संपूर्ण टीम त्याच्याकडून करत असेल आणि तो स्वतःही एक आत्मविश्वास घेऊन उतरलेला असेल आणि स्वतःही एक मनामध्ये ठरवलेलं असेल की आपण फक्त षटकाराची भाषा बोलू म्हणजे आपल्याला जास्त रनिंग करावी लागणार नाही. आणि पाहूया काय होतं आणि पहिल्या चेंडूवरती तो आपले इरादे स्पष्ट करताना दिसतोय परंतु चेंडू जाते डिक्लेअर स्वरूपात. एकच धाव भेटेल कारण की आपल्या डिक्लेअर झोनच्या आतमधून गेलाय त्यामुळे एकच धाव भेटेल या चेंडूवरती एकच धाव. परंतु जर हे आपण पाहिलं असतं जर हे 360 ग्राउंड असतं तर त्याने पहिल्याच चेंडूवरती आपले पूर्णपणे इरादे स्पष्ट करताना दिसला असता तो आपल्याला. मी जसं म्हटलं होतं की पायाला इंजरी आहे त्यामुळे तो फक्त षटकाराचीच भाषा बोलेल त्याचाच हा प्रत्यय दाखवताना दिसतोय. बली ही एक धाव असेल परंतु जर 360 ग्राउंड असतं तर या ठिकाणी निश्चितच त्याला या 6 धावा भेटल्या असत्या. आणि त्याच प्रकारे तो फलंदाजी करताना दिसतोय. आपण सातत्याने इथे सांगत आलोय की आपल्या जावली क्रिकेट असोसिएशन असेल त्याची जी नियमावली असेल, तदनंतर फील्ड रिस्ट्रिक्शन असेल, आपले निलेश जी मर्डेकर सर आहेत ते आपल्याला प्रत्येक वेळी फील्ड रिस्ट्रिक्शनबद्दल सांगत असतात. बॉल गेला का तिकडे? कृपया आपल्या भोगोली क्रिकेट क्लबच्या सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, त्यांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. पाठीमागचे बॉल आणायला कोणी नाही आहे. येतो हा पॉवरफुल बुलंद, 2 धावा भेटतात डिक्लेअरच्या स्वरूपात. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये परंतु ओमकारचं जसं मी म्हटलं होतं की तो फक्त षटकारांचीच भाषा आपल्याला या ठिकाणी दाखवताना दिसेल तसंच खेळ या ठिकाणी करताना दिसतोय. कारण की त्याने एक स्वतःच मनामध्ये ठरवलं असेल की आपल्याला कोणतीही धाव पळून घ्यायची नाहीये
आपल्या पायाची जी इंजरी आहे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये. त्याच प्रकारचा खेळ करताना दिसतोय आणि येतोय हा पहिला पॉवरफुल बळंद षटकार. ओमकरच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार धावसंख्या घेऊन जातोय तो 18 या धावसंख्येवरती. ओमकारच्या बॅट मधून आतापर्यंत खूप मोठे स्ट्रोक पाहतोय आपण. दोन जरी पहिले डिक्लेअर झोन मध्ये गेले असतील तरी हा तिसरा जो चेंडू होता तो त्याने सीमारेषे पार पाडला आणि 6 धावण्यामध्ये यशस्वी ठरला तो म्हणजे ओमकार. फक्त षटकारांचीच भाषा बोलताना दिसतोय आता या ठिकाणी तो. पहिल्या ज्या 3 धावा घेतल्या त्या त्याने डिक्लेअर झोन मध्ये घेतल्या, त्यामुळे तिथे त्याने कुठलाही पळण्याचा प्रयत्न केला नाही. या चेंडूवरती 6 धावा घेतल्या म्हणजे तो पळताना दिसत नाहीये, तो फक्त षटकारांचीच भाषा इथे दाखवताना दिसणार आहे. त्याच्यामुळे हा एक रोमहर्षक असा सामना पाहताना दिसेल, एक उच्चांकी धावसंख्या जोडणारा सामना दिसेल. आणि त्याला कोणत्या प्रकारे साथ देतोय तो पाहूया. एक नावाजलेला फलंदाज तो म्हणजे राजेश सलपाणी संघाची ही एक उत्कृष्ट अशी नावाजलेली जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, ती म्हणजे राजेश आणि ओमकार. एक डावखऱ्या हाताचा फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज. चेंडू हवेमध्ये जातोय, पाहूया क्षेत्ररक्षक येतोय खाली काय होतंय या चेंडूवरती. आणि उत्कृष्ट असा आपल्या फॉलंत्रोमध्ये झेल घेताना दिसतोय तो संदेश. आत्तापर्यंत खूपच उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल ते संदेशाचं. आत्तापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या त्या संदेशाने. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती मोठं गडीबात करतोय तो राजेशच्या स्वरूपात. त्यांना दुसरा धक्का बसतोय तो सलपाने संघाला. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येतो तो म्हणजे ओमकार पवार. षटकारांची भाषा बोलणारा हा खेळाडू. खूपच मोठे मोठे षटकार खेचण्यामध्ये माहिर असलेला हा खेळाडू होता. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती पाहूया. एक मोठं बॅटल पाहतोय आपण मैदानामध्ये, ते म्हणजे महाते विरुद्ध सलपाने. ओमकार पुन्हा एकदा येतो स्ट्राईकवरती, पाहूया काय करतो या चेंडूवरती. मागच्या जो चेंडू त्याने खेळला होता त्याच्यावरती षटकार खेचला होता, परंतु डिक्लेअरच्या झोनमध्ये जातोय चेंडू. एक धाव भेटतो डिक्लेअरच्या झोनमध्ये. आत्तापर्यंत संपूर्ण धावा ज्या ओमकारने आत्तापर्यंत स्वतःच्या वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय हा ओमकार पवार आपल्या संघासाठी. आणि या संपूर्ण धावा या फक्त त्या डिक्लेअर झोन आणि षटकार याच्यामध्येच घेताना दिसतोय. आत्तापर्यंत उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो संदेश आपल्या संघासाठी. आत्तापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात, 8 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या त्या संदेशाने. फुलटॉस चेंडू, फुलटॉसचा कोणताही समाचार घेत आला नाही. लो फुलटॉस चेंडू होता, एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाला. गळचाळ असं क्षेत्ररक्षण झालं आणि त्याच्यावरती या 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी झाला तो ओमकार. धावसंख्येमध्ये बदल येऊन पोचते, धावसंख्या जाऊन पोचते ती 21 या घरामध्ये, जिथे एक धाव जाणार होती तिथे मिसफील्डमुळे 2 धाव भेटला. आणि पुन्हा एकदा ओमकार पवार स्ट्राईकवरती आला. पाहूया आता काय करतोय ओमकार पवार. या 3 चेंडू झालेत या षटकातील. संदेशाचा पुढील चेंडू, फुलटॉस चेंडू, फुलटॉसचा कोणत्याही प्प्रकारे फायदा घेता आला नाही तो ओमकार पवार याला. आणि धाव घेण्याचंही जोखीम उठवलं नाही ते ओमकार याने. आणि पुन्हा एकदा येतोय एक डॉट चेंडू. आत्तापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्या त्या संदेशाने. खूपच उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय तो संदेश आपल्या संघासाठी. आणि त्याच्या वैयक्तिक ओव्हरमधला हा पहिला अतिरिक्त धाव येते. धावसंख्या येऊन पोचते ती 22 या आकड्यावरती. संदेशाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सज्ज होताना दिसतो तो ओमकार पवार. सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत त्या ओमकार पवारच्या षटकारांची. आणि इथे विकेटचं पतन होत आहे, मोठा गडीबाद होतोय तो सलपाने संघाचा. ओमकारच्या स्वरूपात लागतोय सलपाने संघाला हा तिसरा झटका. आत्तापर्यंत उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय. 8 धावा खर्च करून 2 गडीबाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो संदेश. ओमकारची जागा भरून करण्यासाठी येतोय नवीन फलंदाज विजय राजपुरे. आलेवाडी संघाचे खेळाडू तानाजी पवार यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत.
पंच जरा सामन्याला स्पीडअप करा, आपल्याला बरेचसे सामने अजून खेळवायचे आहेत. संदेशाचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतो तो विजय, परंतु हा येतो पहिला व्हाईट चेंडू. वन बाउस प्लस व्हाईट दिला असेल तो पंचांनी आणि धावसंख्या येऊन पोचते ती 23 या आकड्यावरती. संदेशाचा पुढील चेंडू आणि हा पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव, धावसंख्या येऊन पोचते ती 24 या आकड्यावरती. भैरवनाथ चषक 2022 साठी ज्यांनी आपल्याला सर्व सामनावीर टी शर्ट स्पॉन्सर केलेत ते अमितजी पवार या ठिकाणी उपस्थित झालेत. कृपया त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप असं स्वागत. ऑफसाईडचे दर्शन तडकवलेला हा चेंडू होता आणि या चेंडूवरती दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरला आहे तो विजय. धावसंख्येमध्ये बदल होते आणि धावसंख्या येऊन पोचते ती 26 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 26 या आकड्यावरती. आपले वैयक्तिक पहिले आणि संघासाठी चौथे षटक घेऊन येतो विकी. हा एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे, कटर असा मारा करतो तो विकी. आपल्या गोलंदाजीची धार घेऊन येतोय तो BCC मातेसंघाकडून. धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर येऊन पोचते 26 या आकड्यावरती. उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू विठ्ठल यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला स्ट्रोक आणि त्याच्यावरती एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो 57 आपल्या संघासाठी. धावसंख्येमध्ये बदल आणि धावसंख्या येऊन पोचते ती 27 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या येऊन पोचते ती 27 या आकड्यावरती. आता पूर्णपणे मदार असेल ती 57 याच्यावरती सल्पाने संघाची. विजय हा एक खूप माहीर असे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर असा हा खेळाडू आहे, परंतु अजूनपर्यंत तो कोणत्याही प्रकारचा जलवा दाखवू शकला नाही आहे. 57 आत्तापर्यंत एकच बॉल फेस केला आहे, त्याच्यावरती एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाला आहे. विशालाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू पहिला क्षेत्रक्षक क्षेत्र आणि उत्कृष्ट असा झेल पकडतोय आणि चौथा गडी बाद होतोय तो विजयाच्या स्वरूपात. चौथा धक्का बसतोय तो सल्पाने संघाला. विजयाची जागा वाटून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो म्हणजे अभिजित. स्ट्राईकला सज्ज होतोय तो 57 पाहूया. आता एक मोठे स्ट्रोकात रिव्हर्सचा अटेम्प्ट करतोय आणि उत्कृष्ट असा लेग साईडच्या दर्शनी तडकवलेला हा चेंडू पाहूया काय होतं. या चेंडू ते एक धाव तो पूर्ण करतो, गचाळसर क्षेत्ररक्षण होतं आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर दोन अशा उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरला आहे तो 57. सामन्याला गती द्यायची पंच, सामन्याला गती द्या, आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. विकियाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम, चेंडू जातो हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतो खाली आणि 5-6 विकेटचं पतन होत आहे ते सल्पाने संघाकडून. विठ्ठल याच्या स्वरूपात 57 याच्या स्वरूपात हा धक्का बसतोय. धावसंख्या येऊन पोहोचते ती 28 धावांवरती. हा 5वा धक्का बसतोय तो सल्पाने संघाला आणि 57 याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो आशिष.
ऑफसाईडच्या दिशेने धडकवलेला चेंडू एक धाव तर पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धाव पहिला खूप स्लो चालू आहे. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोचते ती 29 या धावेवरती. सिद्धेश आपल्या वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन येतो. तर सिद्धेश धाव संख्या आहे ती 29, पाहूया कितपत मजल मारू शकतो तो हा सलपाने संघ. सिद्धेशचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो अभिजित. डावकर हा गोलंदाज आणि एकच धाव लेग साइडच्या दिशेने तडकला चेंडू एक धाव तर पूर्ण करतो आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय ते सलपाने संघाला. धावसंख्येऊन पोचते 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा स्ट्रेट राखलेला चेंडू क्षेत्ररक्षक जातोय खाली. काय होत आहे, नो मॅन्स लँडमध्ये पडलेला हा चेंडू एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन धाव सहजरित्या पूर्ण करतोय सलपाने संघ. धावसंख्येमध्ये बदल येऊन धावसंख्या जाऊन पोचते 32 या आकड्यावरती. सिद्धेशाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सज्ज होतोय तो आशिष. डॉट चेंडू येतोय. लेग साइडच्या दिशेने तडकवलेले चेंडू काय होते, या चेंडूवरती एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या दोन धाव पूर्ण करतोय. धावसंख्येमध्ये बदल येतोय आणि धावसंख्या येऊन पोचते 34. सिद्धेशाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या जैसे ते स्थिर 34. पुन्हा एकदा स्ट्रेट डाव केलेला चेंडू फळा काय होतं, या चेंडूवरती एक धाव तर पूर्ण करतो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली गचाळाचा थ्रो आणि त्याचा पुरेपूर फायदा आणि दोन धावांवरती समाधान मानावं लागतंय. या चेंडूवरती दोन धावात धावसंख्या येऊन पोहोचते ती 36. विजयासाठी 37 धावांची गरज असेल ती माते संघाला. भैरवनाथ क्रिकेट क्लब बोगोली संघाच्या सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, त्यांनी मैदानाचा बाहेरून उभं राहायचं आहे. कोणताही खेळाडू आपला तिकडं नाही आहे.
चला टीम माते आपली प्रारंभिक जोड़ी पाठवा ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आत मध्ये दाखल करा। तर स्पर्धा आपण पाहताय बहिरवनाथ चषक 2022 भोगवली गावाचं ही आयोजन आहे या स्पर्धेचं आणि ही स्पर्धा ज्या प्रकारे आखीव रेखीव तुम्हाला बघायला मिळते अगदी आपण या स्पर्धेबद्दल चर्चा आजही केलेली आहे याही नंतर उल्लेख करू। त्याचबरोबर मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट स्पॉन्सर केलेला आहे एपी स्पोर्ट्स घनसोली अर्थात आम्ही त्यांचं आगमन झालं त्यांचंही स्वागत आम्ही करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती सानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या। चांगले खेळाडू आहेत आलेवाडी गावचे आणि नक्कीच आपल्याला आज मात्र त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे। 32 टीम्सला आपण पार्टिसिपेट केलं या स्पर्धेमध्ये आणि जी जी मॅच होते त्या त्या मॅचला आपण तो पुरस्कार प्रदान करतोय एपी स्पोर्ट्स घनसोली यांच्याकडून आणि चांगलं एक एक्सेसरीजचं शॉप आहे त्यांचं घनसोलीमध्ये ट्रॅक टी शर्ट बॅट्स बरेचसे एक्सेसरीज आहेत खेळाच्या तुम्हाला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात एपी स्पोर्ट्स घनसोलीमध्ये। तर मैदानाच्या दिशेने वळूया आपण मॅच खूप चांगली आहे सनपाने विपक्ष महाते ही मॅच आहे टीम सनपानेने पहिली इनिंग पेश केली 36 बनवल्यात 37 टार्गेट आहे इनरी बॉल 30 बॉलची मॅच आहे आणि 37 धावा बनवायच्या आहेत। तर गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज ओमकार पवार अगदी यांच्याबद्दल ज्या ज्या वेळेस आपण चर्चा करतो मित्रांनो एक चांगला खेळ आला आहे सातारा जिल्हा जावली तालुका चांगला खेळ आहे आणि एक स्टार खेळाडू गोलंदाजी मार्गवरतून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट या बॉलला उडवलाय कॅच होणार का अगदी पहिल्याच बॉलवरती नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडला जाईल। अक्षरशः मित्रांनो JPL 2 ज्या प्रकारे दत्ता मोहिते सरांनी JPL 2 गाजवलं त्याचप्रमाणे ओमकार पवार यांचाही खेळ चांगला राहिला बॅटिंग करताना 6 बॉल 6 षटकार प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा कोणी मारलेत तर ते नाव आहे सनपाने गावचं ओमकार पवार। एक अर्धशतकही त्यांच्या नाबावरती होतं बॉलिंग करताना चांगली बॉलिंग त्यांनी केलेली आहे आज मात्र ते पुन्हा गोलंदाजी मार्गवरती आहेत। इथे मात्र पहा प्लेट करण्याचा प्रयत्न अतिशय हलक्या त्याने सन्मान दिला जी जोडी आहे एका बाजूला बॅट्समन साहिल आणि योगेश ही एक नामांकित जोडी टीम माते यांची आहे आक्रमक बॅट्समन आहेत त्यांना प्राचरण केलंय या आघाडीच्या जोडीमध्ये साहिल आणि योगेश मैदानाच्या आतमध्ये एक एक धावाचं योगदान आतापर्यंत दिलंय अगदी ओमकार पवार म्हटलं तर नक्कीच आपल्याला एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे अनेक ठिकाणी आम्ही त्यांना पाहतो की बरेचशा स्विंग अँड मिस अगदी हा बॉल खूप चांगला आहे आपलं व्हेरिएशन दाखवले अगदी बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये आपण त्यांना प्रमुख पाहुणे म्हणूनही पाहतो मित्रांनो का पाहतो त्यांनी मिळवलेलं यश हे अफलातून आहे क्रिकेट खेळताना जो त्यांनी अभ्यास केला जे परिश्रम घेतले मेहनत घेतले आज मोठ्या उंचीवरती ते गेलेत। स्विंग करून दिलाय बॉल अगदी चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून याच्यावरती रन्स मिळतील 6 हा आलाय षटकार अगदी साहिल यांच्या बॅटमधून ओमकार पवार यांच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवलाय परंतु आपण ओमकार पवार यांच्याबद्दल चर्चा करतोय एक असं उदाहरण आहे क्रिकेट खेळता खेळता सरकारी नोकरीमध्ये दाखल होणारं व्यक्तिमत्व म्हणजेच ओमकार पवार आज त्यांना आपण IPS ओमकार पवार म्हणून ओळखतो अतिशय अनेक स्तरांमधून यांचं कौतुक झालं गेलं का कौतुक केलं गेलं त्यांनी सांगितलं ज्या ज्यावेळेस आपण त्यांची बाईट घेतली त्यांनी सांगितलं ज्यावेळेस मी अभ्यासाला 9 ते 10 तास देतो तर क्रिकेटला 2 तास देतो म्हणजे मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही क्रिकेट खेळा परंतु तुमचं जॉब तुमचं शिक्षण आणि तुमचा धंदा हे पहिल्यांदा आलं पाहिजे आणि क्रिकेट हे सेकंडरी राहिलं पाहिजे हे त्यांचे शब्द आहेत। खुलं टप्प्याचा बॉल बीट करून चाललाय गुड बॉलिंग या बॉलवरती तुम्हाला बघायला मिळते पायाला भेदणारा बॉल अगदी कठीण असतं बॅट आणि बॉलचा संपर्क न करून देणं एखाद्या बॉलरसाठी तुम्हाला तो बॉल त्या अँगलने टाकावा लागतो त्या टप्प्यावरती टाकावा लागतो ओ अतिरिक्त उसळी वेग चांगला आता मात्र बीट करून चाललाय बॉल एका ओव्हरचा खेळ संपला धावपलकावरती आपण जाऊया 8 धावा धावपलकावरती लागल्या इथून पुढे बनवायच्या आहेत फक्त धावा 29 इनारी बॉल 24 म्हणजे इथून पुढे टीम सन्माने यांना करायचं काय चांगली बॉलिंग करायची आहे आणि टीम माते यांना करायचं काय संयमाने बॅटिंग करायची आहे म्हणजे जर तरच्या गोष्टी आहेत प्रत्यक्षात तुम्ही खेळता कसं मैदानाच्या आतमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे आधी मित्रांनो म्हणूनच म्हटलं गेलेलंच आहे लागलेली भूक फाटलेला किस्सा आणि तुटलेलं मन ही जीवन जगण्याची कला शिकवून जातं ना तसंच तुम्हाला तुमच्या
क्रिकेट या कलेचं सादरीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कशा प्रकारे तुमची कला सादर करता आणि जी कला तुम्ही सादर करता ना, त्याचमुळे मित्रांनो क्रिकेट हा खेळ तुम्ही जगता. आज मात्र आपण चर्चा करतो की टेनिसच्या भरपूर टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळतात. आतापर्यंत आपण नवी मुंबईमध्ये बघत आलो, त्यानंतर तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगल्या टुर्नामेंट बघायला मिळत आहेत. तर ओव्हर नंबर 2 मध्ये आपण सव्या विजय आलेत. ओव्हर नंबर 2 मध्ये स्विंग अँड मिस, उजव्या एसटी बाहेरचा बॉल बीट करून चाललाय. अगदी या प्रकारच्या बॉलिंगची अपेक्षा आहे बॉलर विजय यांच्याकडून. अगदी तुम्ही ॲज अ बॉलर क्रिकेटमध्ये येता, बॅट्समन खूप आहे तो, अगदी आपण चर्चा करतो ॲज अ बॅट्समन तुम्हाला जागा बनवायचे तर खूप कठीण आहे एखाद्या टीममध्ये जागा बनवणं. पुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा पायावरती घेतलाय, अगदी खेळण्याचा प्रयत्न आहे तो. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे, 2 बॉलची सांगता झाली, एकही धाव नाही. आपण म्हणतोय, आपण चर्चा करतो एक ॲज अ बॉलर म्हणून तुम्ही क्रिकेटमध्ये येता ना, तर तुम्हाला लगेचच त्या टीममध्ये घेतलं जातं. कारण तुम्ही कोणतीही टीम घ्या, परिपूर्ण 4 बॉलर तफावत आहे. एका दुसऱ्या टीम सोडा, अन्यथा सर्वच टीम बघा तुम्ही, परफेक्ट 4 बॉलर 1 गाव 11च्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळत नाहीत. अगदी खरं आहे, सुरुवातीचे 1 ते 2 बॉलर चांगले असतात, परंतु त्यानंतर आपण म्हणजे खेळामध्ये तफावत नाही करत आहे, फक्त आपण चर्चा काय करतो की त्या प्रकारची गोलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजी व्हायला पाहिजे त्या प्रकारची गोलंदाजी होत नाही. ॲज अ बॉलर 4 बॉलर खेळवणं खूप महत्त्वाचं असतं एखाद्या टीमसाठी. म्हणून जर तुम्हाला क्रिकेटमध्ये चांगलं नावलौकिकता मिळवायचे, लगेच क्रिकेटमध्ये यायचं आहे ना, तर ॲज अ बॉलर म्हणून या. खूप चांगली नावलौकिकता मिळवता येते. बॅट फिरवणं सोपं आहे, परंतु बॉल टाकणं अवघड आहे. अकूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र दिशा दिली, क्षेत्ररक्षक येतील. 2 धावा धावफलकावरती येत आहेत अगदी खऱ्या. म्हणूनच आपण सांगत आलो की बॅट फिरवणं क्रिकेटमध्ये खूप सोपं आहे, बॅटला लागो अथवा न लागो काही फरक पडत नाही, परंतु जर तुम्ही बॉलची दिशा भरकटला तर फरक पडतो, एक्स्ट्रा रन जाते. म्हणून बॉलरला खूप महत्त्व आहे, दिशा चुकली मोठा फटका पडतो, म्हणून बॉलरला खूप महत्त्व आहे क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला. हो, या बॉलला वेगळ्या धाडणीचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक जातील का अगदी पॉईंट मधून बॅकफुट डीप पॉईंटला. डिक्लेअर स्वरूपाच्या धावा 2 पंच आमच्यापर्यंत सांगतायत. अगदी ज्यावेळेस आपण या मॅच बद्दल चर्चा करतोय, धावसंख्या कमी आहे आणि कमी धावसंख्येवरती लढतीय मैदानाच्या आतमध्ये टीम संपाने. 13 धावा धावफलकावरती लागले आतापर्यंत. अगदी मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका, ज्यावेळेस आपण त्यांच्याबद्दल चर्चा करतोय, मला वाटतं ग्रामीण क्रिकेटमधली पहिली स्पर्धा आहे की तुम्हाला MCA पॅनलचे पंच बघायला मिळतात. आतापर्यंत तुम्ही नवी मुंबईमध्ये बघत आला MCA पॅनलचे पंच, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्येही MCA पॅनलचे पंच तुम्हाला बघायला मिळतात. एका बाजूला किरण जावळे सर, दुसऱ्या बाजूला नितीन बनसोडे सर आहेत. अगदी लेदर बॉल क्रिकेट, रणजीपर्यंत ज्यांचा प्रवास राहिला आहे, असे पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. करंजे, अगदी जावळी तालुक्यामध्ये करंजे गाव आहे, परंतु सातारा सिटीच्या अगदी बाजूला करंजे गाव आहे, अगदी तिकडचे पंच आहेत. अगदी सिलेक्टर्सही राहिलेत, ज्या प्रकारे तुम्ही अंडर 16 घ्या, बऱ्याचशा टुर्नामेंट ज्या वेळेस होतात त्या वेळेस एक चांगलं सिलेक्शन त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. ज्याप्रकारे सातारा जिल्हा टेनिस लेदर बॉल क्रिकेट असोसिएशन आहे, त्याच्याशी निगडीत असलेली व्यक्तिमत्व आज मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि हे पंच पहिल्यांदा कोणी बोलवलेत तर या भोगवली गावच्या टुर्नामेंटमध्ये बोलवलेत MCA पॅनलचे पंच. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या जावली तालुक्यामध्ये पहिल्यांदा बघायला मिळत आहेत. धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून भोगवली गावाचं आपण भरभरून कौतुक का करतोय, ज्या प्रकारे शहरी क्रिकेट होतं 1 गाव 11चं, त्याच प्रकारचं क्रिकेट ग्रामीणला केलं गेलंय. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 13 धावा धावफलकावरती लागलेत आतापर्यंत. आणि त्यानंतर जे टार्गेट आहे ते 37 आहे, धावफलकावरती धावा 13, इथून पुढे 18 बॉल आणि 24 धावांची गरज. समीकरण आपण नव्याने मांडतोय. अगदी या ओव्हरमध्ये विजय यांनी काय केलं, फक्त 5 धावा खर्च केल्या. ओमकार तयार, ओमकार यांचा हा बॉल ज्या प्रकारे उडवलाय, क्षेत्ररक्षक येतील पाठीमागून, बॅकअप 2 देतील, फेक करतील, धावफलकावरती आणखी 2 धावा. या धावा ओमकार यांना रोखाव्या लागतील. ज्या प्रकारे ओमकार यांनी पहिलं षटक हाताळलं, सुरुवातीचे 2 बॉल 1 धावा, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 1 डॉट काढला, 1 षटकार लागला, त्यानंतरचे जे 2 बॉल डॉट टाकले, कॉन्फिडन्स त्यांच्याकडे चांगला आलाय. परंतु या ओव्हरमध्ये धारदार बॉलिंग करावी लागेल, परंतु ज्या प्रकारे बॅटिंग करते साहिल आणि योगेशी जोडी, अफलातून बॅटिंग संयम ठेवलाय.
खोलो टप्प्याचा बॉल दिशा दिली, क्षेत्ररक्षक येतील, हो येतील, फक्त एकच धाव येते बॅट मधून। योगेशांच्या बॅट मधून ही एक धाव आले। आतापर्यंत साहिल यांनी योगदान दिलंय आपल्या टीम साठी, अगदी 11 धावेंचं आतापर्यंत त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे, 11 रन्स बनवलेत आपल्या टीम साठी। ओमकार पवार तयार, मॅन फ्रॉम सनपाने, सनपाने म्हटलं तर सनपाने गावचे हे सितारे आहेत। बॉल भेदून जाणार का, लेग बाईज ही धाव आहे, एक डिक्लेअर स्वरूपाची धाव येते। धावपलक्यावरती 17 धावा लागल्या मित्रांनो आतापर्यंत। अठरा धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत, धावफलक आहे। तर या बॉलवरती घडलं काय, पंच कळवतात की हे एक धाव आहे धावफलकावरती, याही नंतर जाऊया। 19 धावा धावफलकावरती लागले टीम महाते, काय मॅच बघायला मिळते, टीम महाते अगेन्स्ट सनपाने ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे। ओव्हर नंबर 3 आतापर्यंत ओमकार पवार यांनी धावा खर्च केल्या, 6 धावा खर्च केल्या। हो या बॉलला अकूट टप्प्याचा बॉल, अतिरिक्त उसळी दिली, बॉलला फक्त सन्मान दिलाय, संयम ठेवला आतापर्यंत टीम महाते यांनी। 3 ओव्हरचा खेळ संपला, 20 धावा धावफलकावरती, अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये, म्हणजे टार्गेट आहे अजूनही दोन्ही टीमकडे 50-50 टार्गेट आहे। तर या ओव्हरमध्ये कुणाला बोलवलं जाईल गोलंदाजी मार्कवरती, ओव्हर नंबर 4 मध्ये, तर बॉलर सत्यवान यांना बोलवलंय ओव्हर नंबर 4 मध्ये। ही मदार, ही जबाबदारी या ओव्हरची त्यांच्या खांद्यावरती दिली, कशाप्रकारे हे 6 बॉल ते हाताळतील मैदानाच्या आतमध्ये। बॅट्समन तयार, योगेश तयार स्ट्रायकिंग एंडला। आतापर्यंत योगेश यांनी आपल्या टीमसाठी अगदी योगदान दिले, ते म्हणजे 7 धावेंचं, अगदी पार्टनरशिप चांगली आहे योगेश आणि त्याचबरोबर साहिलमध्ये। योगेश तय्यार बॉलर सत्यवान निघतात गोलंदाजीच्या रनवेवरतून, राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावी एसटी कडून। या बॉलला ज्या प्रकारे खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर, हो बॉल इथे मात्र बीट करून चाललाय सीमारेषा पलीकडे, सीमारेषा तोडून फोडून भेदून मिथिल धावा 4, हा चौकाराला योगेशची बॅट आता मात्र बोलली आहे चौकाराची भाषा। ओर पिच बॉल थोडासा होता, अगदी थोडासा पाठीमागेही ठेवला होता, परंतु ज्या प्रकारे बॉलला बॅटचा चेहरा दाखवला, बॉलला 4 दबांकित केल्यात बॅट्समन योगेश तय्यार। बॉल हवेत आहे, यष्टीरक्षक पकडतील का बॉल प्रश्न होता, परंतु त्यांच्याही आवाक्याबाहेरचा बॉल, बॉल अगदी जाईल डिक्लेअर झोनमध्ये, एक धाव याही बॉलवरती मिळते। 25 धावा धावफलकावरती लागल्या, 25 अगदी 25 धावा आहे मित्रांनो, यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु आपल्याकडे संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे, तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। या बॉलला हवाई मार्गाने पाठवलाय, हवाई मेल हा षटकार, क्रिकेटचं एक मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक आहे ज्यावरती बॅट्समन बॅकफूट वरती जातात, आकूट टप्प्याच्या बॉलला ज्या प्रकारे कव्हर आणि डीप कव्हरच्या डोक्यावरतून दिशा देतात ना, तो पाहणं एक वेगळा आनंद आहे, तो स्ट्रोक अगदी तो स्ट्रोक बघायला मिळतोय। अगदी क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता ना मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा टान्स, तुम्ही बॅट्समन आहात तर टान्स, बॅट कशी पकडावी, चेहरा कसा असावा, मान कशी असावी, बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये शिकवल्या जातात, स्विंग अँड मिस
त्यानंतर तुमचं येतं मित्रांनो फुटवर्क, तुमची बॅटची स्विंग कशी आहे. ज्यावेळेस तुम्ही लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेता ना, त्यावेळेस तुमचं बेसिक आहे ना पक्क होतं क्रिकेटचं. कित्येक खेळाडू आहेत ज्यांनी लेदर खेळले टेनिसकडे वळलेत, कित्येक खेळाडू असेही आहेत ज्यांनी टेनिस खेळलं लेदरही खेळत आहेत. म्हणजे हा क्रिकेटमध्ये असल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. पुलरलिनचा बॉल बीट करून चाललाय, उचळी चांगली, हो पंचांनी बोट उचललंय, बॅट्समन माघारी. आणि मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही अपील करत नाही त्यावेळेस पंचांनाही बॅट्समनला आउट देण्याचा अधिकार क्रिकेटनं दिलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 32व्या क्रमांकाचा नियम आहे, तुम्ही अपील करा. तुम्ही अपील करता तरच फलंदाजाला आउट बॅट्समन पंच देतील, तरच बॅट्समन माघारी जाईल. तर अपील केली ओमकार पवार यांनी आणि बॉलर यांनी, आणि ती अपील पंचांनी उचलून धरली. फलंदाज माघारी, पहिला धक्का योगेश यांच्या माध्यमातून टीम महाते यांना लागलाय. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विशाल आहे. मित्रांनो तुम्हाला धनुष्यबाण माहिती असेल, ज्यावेळेस धनुष्यबाणाला धावफलकावरती 21 जवळ 21 आहेत, 31 माफ करा 31 31 जवळ आहेत. अगदी आपण चर्चा करतो की धनुष्याचा बाण ज्यावेळेस त्याला पुढे जायचं असतं ना, पहिल्यांदा त्याला मागे खेचावा लागतो आणि त्यानंतर तो धनुष्याचा बाण गती प्राप्त करतो. म्हणजे तुम्ही बॅकफूटवरती आहात, फ्रंटफूटवरती तुम्ही येणार आहात. ज्यावेळेस तुम्ही येणार त्यावेळेस दुप्पट वेगाने येणार. हा डॉट बॉल आहे. ओव्हरची सांगता झाले, ओव्हर नंबर 4 इथे मात्र संपली आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 31 आणि 6 बॉल 6 धावांची गरज. मॅच कुठून कुठे आली, चौकार आणि षटकार, आमूलाग्र बदल करून गेला टीम महाते यांच्यासाठी. मॅच सोपी करून दिले परंतु 6 बॉल 6 रनची गरज. सांगणं कठीण आहे अजूनही की मॅच कोण घेऊन जाईल. अगदी आम्ही बऱ्याचशा मॅचेस पाहिलेले आहेत, तसं पाहिलं गेलं तर एका बॉलवरती या 6 धावा होऊ शकतात, तसं पाहिलं गेलं तर 6 बॉलमध्ये 6 धावा होतही नाही आहेत. कित्येक मॅचेस आपण पाहिलेले आहेत. तर गोलंदाजी मार्गवरती राजेश यांना बोलवलंय ओव्हर नंबर 5 मध्ये. सनपाने टीमची मदार यांच्या खांद्यावरती, तर बॅटिंगसाठी बॅट्समन साहिल तयार. पुलर लेनचा बॉल उडवलाय, आपण चर्चा केली मॅच पहिल्या बॉलवरती फिनिश होऊ शकते. हो मॅच फिनिश केली आहे बॅट्समन साहिल अर्थात महाते यांनी, षटकार मारून ही मॅच संपवून टाकली आहे. विजयी टीमचं हार्दिक अभिनंदन आणि टीम सनपाने यांचा आम्ही आभार मानतो. तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेच्या माध्यमातून आपले आम्ही आभारी आहोत. तर या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचकडे आपण जाऊया आणि मॅन ऑफ द मॅच आहे मॅचचा हिरो ठरलाय बॅट्समन साहिल. आपण या मॅन ऑफ द मॅच अध्यमान चाललाय आणि त्याचबरोबर गेम चेंजर हे पारितोषिक जाईल. बॉलर संदेश गेम चेंजर खेळाडू ठरलाय. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी 3 धावा खर्च केल्यात पहिल्या ओव्हरमध्ये, गेम चेंजर ते ठरलेत. अमित पवार, तर अमित पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करा. आलेवाडी गावचे स्टार खेळाडू त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण केलं असेल. आणि त्याचबरोबर एपिस्पोर्ट घनसोलीचे सर्वे सर्व आहेत, अगदी ते प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे आद्यमान प्रदान करू. अगदी त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला या पारितोषिकाला विशेष सहकार्य केलं आहे. ते एपिस्पोर्ट घनसोलीचे अमित पवार यांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण साहिलला पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच देऊया आणि त्यानंतर गेम चेंजर संदेश यांना देऊया. तरी पारितोषिक आपण वितरण करतोय. मॅन ऑफ द मॅच साहिल महाते, मॅच फिनिश करून टाकली षटकार मारून, आपल्या स्टाईलने ही मॅच जिंकवली आणि त्यानंतर गेम चेंजर खेळाडू